कॅनॉट परिसरातील एका मोबाईल दुकानातून चोरट्याने मोबाईल लंपास केले त्याने चोरी केली पण त्याच्या चुकीने तो पोलिसांच्या हाती लागलाय अंबर सिंग सूरज घुसुंगे असे पोलिसांनी पकडलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे नेमकं काय घडलंय बघूया शहरातील कॅनॉट प्लेस परिसरातील एका मोबाईल दुकानात अंबरसिंग मोबाईल घ्यायला आला त्याचा मोबाईल डिस्चार्ज असल्याने त्याने दुकानातच त्याचा मोबाईल चार्जिंगला लावला माझ्या भावाचा फोन आल्यावर तो जो सांगेल तोच मोबाईल मी खरेदी करेल त्याने दुकानदाराला आणि मोबाईल चार्जिंग लावला परंतु दुकानातील एका कर्मचाऱ्याने चार्जिंग संपल्यावर त्याच्या भावाला कॉल करता येणार नाही ना म्हणून त्या नंबरचा स्क्रीनशॉट घेतला थोड्या वेळाने त्याने भावाला कॉल करतो म्हणून त्याचा मोबाईल खिशात घालून बॉक्समधील दोन मोबाईल घेऊन दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून पळ काढला या घटनेबाबत दुकानदाराने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार आहे दुकानातील कर्मचाऱ्याने अंबर सिंग याच्या मोबाईलमधील नंबरचा स्क्रीनशॉट घेतलेला असल्याने पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या नंबरवर कॉल करून आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून मोबाईल चोर अंबर सिंग याला ताब्यात घेतलेत त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आलेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ए बी चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश डोंगरे इरफान खान विशाल सोनवणे अमोल शिंदे आणि सागर शिरसाठ यांनी केली आहे चोरट्याने याच पद्धतीने शहरात अजून काही मोबाईल चोरी केले आहे का याचा तपास देखील सिडको पोलीस करत आहे